नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण वारूगड या ठिकाणी आहोत। हा किल्ला सातारा जिल्ह्यातील हा किल्ला आहे। हा किल्ला आपण या यूट्यूबच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग या ठिकाणी आपण किल्ल्याचे जे प्रवेशद्वार आहे इथून या किल्ल्याची सुरुवात करूया। हा फलटण दरवाजा, फलटणवरून गिरवीर आल्यानंतर या ठिकाणी पोहोचता येते। फलटण दरवाजातून वारूगडावर प्रवेश करता येतो। प्रवेशद्वारावर असणारे हे दोन बुरुज एकाची थोडीशी पडझड झालेली आहे आणि एक बुरुज हा सुस्थितीत आहे। या दरवाज्यातून आत आल्यानंतर त्यानंतर अजून एक दरवाजा लागतो। तिथून आपल्याला वारूगडावर प्रवेश करता येतो। सातारा जिल्ह्यातील असणारा हा वारूगड खरोखरच याचा आकार वारूळाप्रमाणे असल्यामुळे याला वारूगड हे नाव ठेवण्यात आलं असावं कदाचित। आपण फलटण दरवाजा चढून वर आलेलो आहोत। या ठिकाणी समोर दिसतोय तो किल्ल्याचा भाग। फलटण दरवाज्यातून आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला एक बारो नजर पडते। ही बारो पांडवांनी एका रात्रीत बांधली आहे असं या ठिकाणी प्रचलित आहे। आपण बघू शकता ही बारो। त्यानंतर आपण या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ जाणार आहोत। तेथून आपल्याला समोर दिसणारा विस्तीर्ण असा तलाव दिसतो। या ठिकाणी या प्रवेशद्वाराला असणारे हे बुरुज आणि जुने बांधकाम दिसते। किल्ल्याची बरीच पडझड झालेली दिसते। या ठिकाणी हा असणारा तलाव पूर्वीच्या काळी पाण्याचे स्रोत म्हणून याचा उपयोग केला जात असत। कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचे टाके, विहिरी, बारव त्या ठिकाणी खणल्या जात असत जेणेकरून पाण्याची सोय व्हावी हा एकच उद्देश। यानंतर आपण समोर असणाऱ्या पायऱ्यावरून या किल्ल्यावर प्रवेश करतोय। या गावातील लोकांनी वरगणीतून या किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे। सरळ हा किल्ला आपल्याला वारूळाच्या आकाराचा दिसतोय। वारूळ जर आपण पाहिलं तर हे अशा पद्धतीचंच असतं, त्यामुळं वारूगड हे नाव या गडाला योग्य असं वाटते। विजापूर या भागावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात तटबंदी या गडाला दिसते। अजूनही बरीच तटबंदी आपल्याला पाहावयास मिळते। किल्ल्याच्या वरपर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारचा हा रस्ता आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी या बांधलेल्या पायऱ्या अलीकडेच या किल्ल्यावर ह्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत। या पायऱ्या चढून गेल्यानंतर
जे मुख्य प्रवेशद्वार आहे. वारुगडाचं मुख्य प्रवेशद्वार लागतं. प्रवेशद्वारावर असणारे दोन बुरुज आणि भक्कमाची तटबंदी पाहावयास मिळते. अजूनही हा दरवाजा चावशेष आपल्याला दिसत आहेत. हे दोन असलेले बुरुज दरवाजाची कमान भग्न अवस्थेत या प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक मंदिर दिसते. हा किल्ल्याचा बालेकिल्ला. मधोमध आपण या किल्ल्याच्या मधोमध आलेलो आहोत. हे मंदिर नंतरच्या काळात बांध असावं. त्यानंतर या ठिकाणी एक जुनी विहीर खोदलेली दिसते. आपण मगाशी सांगितलं की किल्ल्यावर पाण्यासाठी अशा प्रकारच्या 12 विहिरी टाके खोदलेले असत. हे विहिरी शेजारी असणारं दुसरं टाकं, यात पाणी शिल्लक आहे. समोर दोन बुरुज आहेत. ही नव्यानं बांधलेली तटबंदी. किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या विस्तीर्ण अशा डोंगर रांगा. या ठिकाणी किल्ल्याचा हा भाग बघू शकता आपण. समोर दिसते ते भैरवनाथाचं मंदिर. यानंतर समोरच एक चबुतरा दिसतोय, पडझड झालेल्या अवस्थेत आहे. त्यानंतर खाली तटबंदी दिसते आपल्याला. खाली आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि उतरल्यानंतर खाली असणारी जी शिल्लक तटबंदी आहे ती आपण पाहू शकतो. तटबंदीचा बराच भाग अजूनही सुस्थितीत आहे. छोटेखाने किल्ला फलटण आणि नातेपुते या ठिकाणावरून आपण या किल्ल्यावर प्रवेश करता येतो. नातेपुते शिंगणापूर या मार्गे आपण तोंडले या गावात प्रवेश करतो. तोंडलेवरून हा किल्ला जवळच आहे. हा किल्ला पाहण्यासाठी 1.5 ते 2 तास पुरे आहेत. 2 तासात हा पूर्ण किल्ला आपल्याला पाहता येतो. जर कधी आपण या ठिकाणी आलात तर या छोटेखाने किल्ल्याला नक्कीच भेट द्या. नक्कीच तुम्हाला हा किल्ला आवडेल आणि तुम्ही या किल्ल्याच्या प्रेमात पडाल. माझी भटकंती हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो
अजूनही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे माझी भटकंती हे चॅनल आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.